अकरावी आतापर्यंत आपण वर्ड्स बघितले वर्ड्स नंतर तुम्ही क्लासिफिकेशन बघितलं जे अत्यंत महत्वाचं आहे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स पर्सनल इम्पर्सनल चे दोन भाग पाहिले तुम्ही रियल अकाउंट्स नॉमिनल अकाउंट्स आता आपल्याला आज अत्यंत महत्वाची गोष्ट व्यवस्थित बघायची ऐका सांगेल तेव्हा लिहा संपूर्ण व्हिडिओ झाल्यावर मग लिहायचं आहे त्याच्यामुळे पुस्तक फक्त जवळ राहू द्या स्केल राहू द्या पेन्सिल राहू द्या आखावं लागेल नंतर ओके लक्ष द्या टू क्लासिफाय द अकाउंट्स ओनली फॉर अंडरस्टँडिंग समजवण्याकरता आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे व्यवस्थित लक्षात घ्या मला सांगा कोणाचंही नाव असलं माणसाचं दुकानाचं कंपनीचं बँकेचं शॉपचं त्याला पर्सनल अकाउंट्स असं म्हणतात भांडवल आणलं असेल एखाद्याने कॅपिटल आणलं असेल आपण अशोक कॅपिटल म्हणतो पर्सनल अकाउंट त्याने घरी पैसे नेले असतील ड्राविंग्स, पर्सनल अकाउंट अजयकडून लोन घेतलं अजय लोन पर्सनल अकाउंट्स लक्षात येत आहे संपत्ती मालमत्ता प्रॉपर्टी असेल तर रियल अकाउंट्स संपत्ती बिल्डिंग मशीनरी फर्निचर मोटर कार इन्व्हेस्टमेंट कॅश गुड्स रिअल अकाउंट्स आणि खर्च उत्पन्न असेल तर नॉमिनल अकाउंट आहे वेगवेगळ्या खर्चाचे हेडिंग किंवा इन्कमची हेडिंग इट इज कॉल्ड ॲज नॉमिनल अकाउंट चला बघूया क्लासिफिकेशन व्यवस्थित बघा सांगितलेलं लक्ष द्या अत्यंत महत्वाचं आहे फार महत्वाचा भाग सुरू झाला आहे बिल्डिंग अहो बिल्डिंग तुमची मालमत्ता संपत्ती प्रॉपर्टी कोणता अकाउंट येईल रियल अकाउंट का पर्सनल अकाउंट आहे हे एखाद्या माणसाचं बाईचं नाव बिल्डिंग नाही सॅलरी आपण शॉप वाले आपण कंपनी वाले आपण ओनर आपण आपल्याकडच्या स्टाफला सॅलरी देतो आपला खर्च तुम्ही सांगा सॅलरी कोणत्या अकाउंट येईल नॉमिनल अकाउंट बरोबर आहे राकेश नावे, नाव आहे नाव असल्यामुळे तुम्ही सांगा बरोबर पर्सनल अकाउंट फार व्यवस्थित उत्तरं द्यायचे जरी तुम्ही माझ्यासमोर नसले तरी मला कळतं आहे तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतायत थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या राज्यानं बी सिन्सिअर लँड म्हणजे जमीन प्लॉट शेती मालमत्ता कोणता अकाउंट येईल रिअल अकाउंट प्रिंटिंग प्रिंटिंग म्हणजे छपाई प्रिंटिंग म्हणजे छपाई छपाईचा खर्च कोणता अकाउंट येईल नॉमिनल अकाउंट शारदा कॉलेज कॉलेजचं नाव एम जे कॉलेज नूतन कॉलेज बाहेती कॉलेज नंदिनीबाई मुलींचं विकास विद्यालय डी एन सी कॉलेजेसचे नाव आहेत नाव असलं म्हणजे पर्सनल अकाउंट कॉम्प्युटर अँड प्रिंटर अहो कॉम्प्युटर प्रिंटर लॅपटॉप आलं लक्षात प्रिंटिंगचं मशीन झेरॉक्सचं मशीन कॅल्क्युलेटर सगळी मालमत्ता आहे संपत्ती आहे कोणतं अकाउंट येईल रिअल अकाउंट नेक्स्ट सुप्रीम कंपनी सुप्रीम इंडस्ट्रीज आहे आपल्याकडे जळगावला औरंगाबाद रस्त्यावर जवळ चटई वगैरे बनवण्याची प्लास्टिकची फार मोठी कंपनी आहे प्लास्टिकचे प्रोडक्ट्स आहेत कंपनीचं नाव पर्सनल अकाउंट ओके व्ही आय पी लिमिटेड असलं तरी पर्सनल अकाउंट इंटरेस्ट म्हणजे पैशांवर मिळालेलं किंवा दिलेलं व्याज पैसे वापरल्याबद्दल बँकेत एफ डी असेल तर बँकेतनं पैसे मिळतात एक्स्ट्रा व्याज मिळत कर्ज घेतलं असेल बँकेकडून तर आपल्याला एक्स्ट्रा मनी मोजावी लागते आणि या सगळ्यांना आपण काय म्हणतो इंटरेस्ट बरोबर आहे खर्च किंवा उत्पन्न मग खर्च किंवा उत्पन्नाच्या अकाउंटला कोणतं अकाउंट म्हणतात नॉमिनल अकाउंट हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी याच्या आधीचे व्हिडिओ बघितलेले पाहिजेत जे लोकल लेट झालेले आहेत त्यांनी रोज दोन व्हिडिओ पाहायचे एक सकाळी एक संध्याकाळी पहिले रोज दोन आणि मग कंप्लीट करायचं आहे ओके नेक्स्ट वन मोटर कार गाडी कोणताही वाहन व्हेकल आलं लक्षात मालमत्ता आहे संपत्ती आहे कोणता अकाउंटिंग रिअल अकाउंट अगदी परफेक्ट समजून घ्या फार कामाचं चालू आहे नेक्स्ट डेप्रिसिएशन म्हणजे सांगितलं सुरुवातीलाच अर्थांमध्ये कोणतीही ॲसेट संपत्ती मालमत्ता वापरल्यामुळे झालेलं नुकसान फॅन वर्षभर वापरतो किंमत कमी होती बिल्डिंग वर्षभर वापरतो बिल्डिंगची किंमत कमी होती फॅक्टरीमधलं मशिनरी त्याचाही यूज करतो आपण किंमत कमी होते मग अशा कमी होणाऱ्या किमतीला नुकसानला लॉसला डेप्रिसिएशन असं म्हणतात घसारा झीज मग डेप्रिसिएशन कोणतं अकाउंट आहे खर्च नुकसानचं आहे ना नॉमिनल अकाउंट कळतंय का कोणती ॲसेट वापरा तिची किंमत कमी होत जाते वापरल्यामुळे ड्यू टू यूज विअर अँड टिअर द व्हॅल्यू ऑफ ॲसेट being रिड्युसेस बाय सम पर्सेंटेज ओके विजय स्टोअर्स शॉप का नाम आहे राईट पर्सनल Accounts पुढे जाऊ नका माझ्या हे कुठे आणि कसं लिहायचं नंतर सांगतो मी प्रत्येकाच्या समोर उत्तर लिहितो आहे नंतर आपल्याला त्याचं क्लासिफिकेशनचा चार्ट तयार करायचा आहे बघूया लीगल फीज वकिलाची फी किंवा कायदेशीर कामासाठी केलेला खर्च एनी लीगल एक्सपेन्सेस पेड फॉर द बिझनेस और लीगल ऍडवायजर्स फीज ॲडव्होकेट फीज सॉलिसिटर्स फीज इज कॉल्ड ॲज लीगल एक्सपेन्सेस खर्च आहे नॉमिनल अकाउंट नेक्स्ट मेसर्स भारत स्टोअर्स बरोबर एम एमऑ्लिकियस मेसर्स पार्टनरशिप फॉर्मला लावतात आधी कंपल्सरी होतं कायद्यानुसार आता कमी झालेलं आहे मग दुकानाचं नाव आहे कोणतं अकाउंट येईल पर्सनल अकाउंट ओके नेक्स्ट वन मशिनरी मशीन क्या आहे आपका एसेट संपत्ती प्रॉपर्टी दॅट इज ऑल्सो रियल अकाउंट आलिया भट्ट काय काय माहिती दुकानाचं नाव आहे माहिती आहे तुम्हाला ऍक्ट्रेसचं नाव आहे ते नाव आहे नाव म्हटलं म्हणजे पर्सनल अकाउंट डिस्काउंट डिस्काउंट म्हणजे सूट व्यापारी कस्टमरला माल सेल करण्याकरता चांगल्या लोकांना डिस्काउंट देतो विशिष्ट त्या बिझनेसचा खर्च आहे वेपारी का खर्चा आहे बरोबर आहे जिसको मिलता उसका इन्कम आहे खर्चा या इनकम कोणता अकाउंट आता नॉमिनल अकाउंट लाइव स्टॉक शब्दार्थांमध्ये सांगितलेलं आहे चार पायाचे जनावर एनिमल्स प्राणी कोणतेही अॅनिमल्स आपली मालमत्ता आहे कसं आहे का आपल्याकडच्या गाई म्हशी बैल आपली मालमत्ता बुलक्स काउज बफेलोज आर अवर ॲसेट्स सर्कसवाल्याचे आपती घोडे हॉर्स वगैरे एलिफंट मालमत्ता आहे त्याची संपत्ती कुंभाराकडचं गाढव डोंकी त्या कुंभाराची ॲसेट आहे त्याच्यावर ते, तो माती वाहून नेतो त्याच्यावर तो पैसे कमवतो ॲसेट आहे मग लाईव्ह स्टॉक आहे म्हणून कोणतं अकाउंट येईल रियल अकाउंट समझते लाइव स्टॉक रियल अकाउंट है नेक्स्ट रेंट रेंट मे भाड़े शॉप घेल भाड़ ऑफिस घेल घेतो खर्चा या इनकम अकाउंट आएगा नॉमिनल अकाउंट्स वेरी गुड फर्निचर फर्निचर इज अवर एसेट, संपत्ती आहे मालमत्ता आहे कोणता अकाउंट येईल रिअल अकाउंट्स एसेट प्रॉपर्टीच्या अकाउंटला रियल अकाउंट्स असं म्हणतात ओके नेक्स्ट वन रिपेअर्स रिपेअर्स म्हणजे दुरुस्तीचा खर्च रिपेरी करना मतलब दुरुस्त करना भिंतीवरचं घड्याळ दुरुस्त केलं फर्निचर दुरुस्त केलं ऑफिसमधलं बिल्डिंग दुरुस्त केली मशिनरी रिपेअर केली खर्च आहे खर्चा का अकाउंट कोणसा अकाउंट नॉमिनल अकाउंट गुडविल आपने इसका मीनिंग देखा आहे ने कमाया हुआ नाम चांगल्या पद्धतीने व्यापाऱ्याने कमवलेलं नाव गर्दी असेल क्वालिटी असेल रेट रिझनेबल असेल त्या ठिकाणी गुडविल तयार होतं गुडविल एकदम मिळत नाही राजांना गुडविल कमवायला दहा दहा वीस वीस वर्षाची तपश्चर्या लागते त्यावेळेला गुडविल मिळतं तुम्हालाही गुडविल आहे मी सांगितलं काही विद्यार्थ्यांचा चांगला स्वभाव असतो मैत्री कराविषयी वाटतेसारखी गुडविल कमवलेलं हो नाव आलं का लक्षात मग व्यापाऱ्याने बिझनेसमध्ये कमवलेलं हो नाव संपत्ती मालमत्ता अदृश्य मालमत्ता आहे Intangible asset, आहे रिअल अकाउंट बॅड डेप्ट बॅड डेप्ट प्रोनाउन्सिएशन नीट बघा बॅड डेप्ट म्हणजे बुडालेली उधारी बुडालेले पैसे जो पैसे डूब गए इट इज कॉल्ड ॲज बॅड्स मग पैसे बुडाले म्हणजे साधी गोष्ट नुकसान झालं ना मग खर्च नुकसानचा अकाउंट कोणता येईल नॉमिनल अकाउंट खर्च नुकसानचं अकाउंट कोणता येईल नॉमिनल अकाउंट कॅपिटल कॅपिटल म्हणजे भांडवल व्यापाऱ्याने सुरुवातीला दुकानात आणलेले पैसे घरून अशोकने आणलं अशोक कॅपिटल राजूने आणलं राजू कॅपिटल अनिताने आणलं अनिता कॅपिटल जोशीने आणलं जोशी, जोशी कॅपिटल पाटीलने आणलं पाटील कॅपिटल बरोबर आहे ज्यांनी भांडवल आणलं ते कॅपिटल सोनवणेने आणलं सोनवणे कॅपिटल तर नावाशी संबंधित आहे कोणाचं तरी ते भांडवल आहे आणि म्हणून नाव आलं म्हणून कॅपिटल कोणतं अकाउंट येतं पर्सनल अकाउंट त्याला तुम्ही नाव जोडा अगर नका जोडू कॅपिटल इज ऑलवेज पर्सनल अकाउंट बिकॉज इट रिलेट्स टू एनी पर्सन इन्व्हेस्टमेंट झालंय आपण शब्दार्थ पाहिले वर्ड्स उसके बाद में चार्ट देखा अपन ने रियल अकाउंट के लिस्ट में था इन्वेस्टमेंट इफ यू हैव इन्वेस्टेड योर मनी इन लैंड प्लॉट शेयर्स ऑफ द कंपनी फिक्स डिपॉजिट इन टू बैंक गोल्ड ऑर्नामेंट्स सिल्वर ऑर्नामेंट्स दीज आर ऑल कॉल्ड एज इन्वेस्टमेंट या सग्याना इन्वेस्टमेंट अस मनता दैट इज यूअर एसेट इन्वेस्टमेंट इज अवर रियल अकाउंट खर मालमत्ता संपत्ति प्रॉपर्टी नेक्स्ट लोन आपने किसी से लोन लिया बराबर है सुनीता से लोन लिया सुनीता लोन अकाउंट प्रकाश से लोन लिया प्रकाश लोन अकाउंट कुलकर्णी से लोन लिया कुलकर्णी लोन अकाउंट स्टेट बैंक से लोन लिया स्टेट बैंक लोन अकाउंट मतलब लोन को आगे पीछे कौन है कौन है बताइए पर्सनल अकाउंट इसलिए लोन कौन सा अकाउंट आएगा अर्दम पर्सनल अकाउंट नेक्स्ट पूरे ऑडिट फीस ए यू डी आई टी ऑडिट फीज हिशेब तबासा साची फी चार्टर्ड अकाउंटेंट की फी आपले बुक ऑफ आप अकाउंट्स व्यापार कंपनी चे शॉप मॉल छे लिहुन गेतले हिसाब लिखने के बाद वो सही तरीके से एज पर लॉ बराबर है या नहीं इसके बारे में चार्टर्ड अकाउंटेंट लोग रिकॉर्ड पूरा चेक करते तपास करते उसका बाद में एक रिपोर्ट सबमिट करते वो रिपोर्ट को बोलते ऑडिट रिपोर्ट हिसेब तपास साहवाल ये बारे में उनको जो फीस देते दॅट फी इज कॉल्ड ॲज ऑडिट फीज अपना खर्चा उनका इन्कम नॉमिनल अकाउंट आपने मुझे जो दिया है ट्यूशन फीज आपका खर्चा मेरा इन्कम नॉमिनल अकाउंट okay? ओके ड्राविंग ड्राविंगचा अर्थ पाहिलेला आहे तुम्ही शब्दार्थांमध्ये आहे मी आधीच बोलला ते शब्दार्थ वाचा दोन दोनदा वाचा पहिले तुम्हाला सहा दिवस मी ते शब्दार्थ वाचायला लावलेत रोज डेली नवीन लोकांनी वाचा मतलब ने दुकान में घर पे ले ड्राविंग मतलब से दुकानमेसे घरपे ले, ले गए हुए पैसे माझं हिंदी फार पक्क आहे दिसतंय तुम्हाला ड्राविंग म्हणजे व्यापाऱ्याने दुकानामधून घरी नेलेले खाजगी कामाला नेलेले पैसे समजा मी क्लासमधून पाच हजार रुपये घरी नेले ड्राविंग्स पर्सनल ड्राविंग माझ्या नावाचं मी नेले कैलास ड्राविंग्स ज्या मालकाने घरी नेलं त्याचं ड्राविंग म्हणजे नावाशी संबंधित आहे आणि म्हणून ड्राविंग्स कोणतं अकाउंट आहे पर्सनल अकाउंट तीन आयटेम्स तीन अकाउंट्स नावाशी संबंधित आहेत कॅपिटल लोन ड्राविंग्स लक्षात ठेवा ओके आउटस्टँडिंग सॅलरी न दिलेला पगार अपना बेपारी का बारा महिने का पुरा साल खतम हो गया लेकिन अपने एम्प्लॉईज का दो महिने का सॅलरी आपण नाही फेब्रुवारी आणि मार्चचा पगार आपण समजा कोरोनामुळे देऊ शकले नाहीत तर त्याला आउटस्टँडिंग सॅलरी म्हणतात तर कोणाला कोणाला देणार आहे की नाही आपण त्या माणसांची नावं आहेत आपल्याकडे त्या पर्सनच्या नावाला आपण पर्सनल अकाउंट असं म्हणतो जो पगार द्यायचा असेल ज्यांना देणार ते पर्सन आहेत अजून उदाहरण सांगतो सपोज मैने प्रिंटिंग का बिल नाही द्या प्रिंटिंग प्रेस वाले का भूल हो गया, गया तो उस साल के बाद में मैं जिसको बिल देने वाला हूं उसका नाम तो सामने है मेरे पास तो आउटस्टैंडिंग प्रिंटिंग आउटस्टैंडिंग प्रिंटिंग इसमें पर्सनल अकाउंट आ गया इसलिए वो पर्सनल अकाउंट है प्रीपेड इंश्योरेंस आगाऊ केलेला बीमे खर्च अगले साल का खर्चा एडवांस में दिया कोई भी खर्चा एडवांस में दो क्योंकि आपने दिया बराबर है आपने उसको एडवांस में दिया जिसको दिया वो पर्सन है वो व्यक्ति है तो उसका नाम यानी पर्सनल अकाउंट जिसको भी दिया इंश्योरेंस दो प्रीपेड सैलरी दो प्रीपेड रेंट दिया सपोज़ अपन ने मालिक को तो मालिक का नाम आएगा चालू साल का खर्चा नहीं है वो अगले साल का में दिया तो पर्सन को दिया इट इज कॉल्ड एज पर्सनल अकाउंट यहां तक देखा आपने बहुत बढिया सब काम के आनेवाले अकाउंट्स वाले अकाउंट ओळखण्याकरता पाच मार्क असतात आता ऐका हे तुम्हाला आपल्या या बुक्स मध्ये कुठे आणि कसं लिहायचं ते सांगतो कुठे आणि कसं लिहायचं आहे ते सांगतो हे बुक्स आहे आपल्याकडे ओके हां त्या बुक्सचं पेज नंबर फोर्टीन काढा पेज नंबर चौदा पेज नंबर फोर्टीन ब्लँक आहे ओ आ गया मुझे ब्लँक है ठीक आहे सुनो अभी इस पर कैसा ड्रॉ करना वो मैं आपको बता रहा हूं अभी लिसन बोर्ड पे देखो क्या किया मैंने एक चार्ट निकाला है उसको नाम दिया है क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स तीन कॉलम बनाए कितने कॉलम बनाए तीन ठीक से सुनो पहले ये चार्ट 28 लाइन का है कितने लाइन का 28 ये दो के साथ 28 ट्वेंटी एट सुनो ये फर्स्ट लाइन सेकंड, थर्ड फोर्थ फिफ्थ ऐसा करता 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 28 नंबर ला ही आडवी लाइन तीनों सेम कॉलम है अभी मैं आपको ये दिखा रहा हूँ चौदा नंबर के पेज पे आप देखो पे दिख रहा है आपको मैंने क्या किया फर्स्ट लाईन छोड के फर्स्ट लाईन छोडके एक लाईन सोडून मी दोन आडव्या लाईनी मारल्या आणि एक अठ्ठावीस नंबरला मारली आणि हा अठ्ठावीस ओळीचा चार ड्रॉ केलाय आता हे तीन कॉलम अंदाजे सहा साडेसहा इंचाचे सेंटीमीटरचे येतात बरोबर बघा है पुरा चलो मैं मी फिरसे आपको। आपको है बराबर नजदीक से दिख रहा है रथ रह? ओके ऐसा अठ्ठाईस लाईन का पहिल्या दोन ओळी सहित अठ्ठावीस तीन कॉलम ड्रॉ करायचे आहेत असे तीन कॉलम ड्रॉ करा आताच अभी के अभी ओके आपको कॉलम स्क्रीन पे भी रहे तीन कॉलम ड्रॉ करो पेंसिल से सौदा नंबर पर पहला एक लाईन के टोटल ट्वेंटी एट लाइन्स अलॉंग विथ टू लाईन्स पहिल्या दोन पकडून अठ्ठावीस पहिली एक नंबर शेवटची अठ्ठावीस चालतं एखादं कमी जास्त असेल चालेल डोंट टेक एनी टेन्शन तीनों कॉलम सेम होना ना या पहिल्या दोन आडव्या लाईनी मारतो आपण आणि मग पेन्सिलने डिस्टन्स मोजा पूर्ण उसके तीन कॉलम करो बराबर व्यवस्थित ड्रॉ करा चौदा नंबरला परत एकदा दाखवून देतोय दिसतंय आता जळून दिसत असेल अठ्ठावीस वयचं ओके आता कॉलमची सुद्धा माझ्याकडे आहेत पर्सनल अकाउंट्स रियल अकाउंट्स नॉमिनल अकाउंट्स आणि त्या चार्टला चिटकून नाव द्या क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स चार्टला चिटकून नाव द्यायचं क्लासिफिकेशन ऑफ अकाऊंट्स अकाउंट्सचं वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ अकाऊंट्स सेंटरला चिटकून व्यवस्थित नाव द्यायचं कॉलमची नावं द्या पर्सनल अकाउंट्स रिअल अकाउंट्स नॉमिनल अकाउंट्स व्यवस्थित ढंग से चार ड्रॉ करो कॉलम के नाम दीजिए क्लासिफिकेशन का एडिंग ओके सबने नाम दीजिए प्लीज पर्सनल अकाउंट्स दोन आडव्या लाईनीच्यामध्ये लटकतं नाव द्यायचं दोन आडव्या लाईनीच्या मध्ये रिअल अकाऊंट्स नॉमिनल अकाऊंट्स आणि मग हेडिंग द्या क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स ओके हेडिंग दिल्यावर सगळ्यांनी स्क्रीनवर बघा देखो अभी इसमें कैसा लिखना है तुम्हारा जोखाइच लिया देखो मैंने क्या किया सामने देखो प्लीज सग बगा हाँ लक्ष्य दिया एक नंबर पे मैंने राकेश लिखा एक लाइन छोड़ के शारदा कॉलेज शारदा कॉलेज लिखने के बाद फिर से एक ब्लैंक लाइन छोड़ना फिर सुप्रीम कंपनी फिर से एक ब्लैंक लाइन छोड़ना फिर से विजय स्टोर्स मतलब हर दोनों में एक लाईन ब्लँक चाहिए प्रिंटेड लाईन एक प्रिंटेड लाइन सोडावी असंच यालाही लिहायचं असच असंच यालाही लिहायचं आहे लेकिन आपने व्यवस्थित देख के बराबर लिखना है फिर एक के नीचे एक लेकिन बीच में एक लाईन गॅप चाहिए हर एक में आ? समझ में आ रहा है समजला तुम्हाला आता बिल्डिंग लिहिलं पहिल्या ओळीवर मग एक प्रिंटेड लाइन सोडा मग लिहा लँड लाईनीवर पुन्हा एक प्रिंटेड सोडा मग लिहा कॉम्प्युटर अँड प्रिंटर लाईनीवर असं बरोबर तुम्ही लिहून घ्यायचं आहे आता आपने इसपे अभि लिखना है। आज के आज अभीच नंतरच उठायचं कळलं ओके बाबा बाय मी रजा घेतो आता तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या ठीक आहे